मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्ष जोर लावतायत। अंतिम टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। जातीनिहाय मतदार आपल्याकडे वळवण्याचा सर्व पक्षांचा प्रयत्न आहे। मुंबई शहरात 98 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत। मराठी, गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लिम आणि इतर असे मतदार पाहायला मिळतात आणि या सर्वांमध्ये मराठी मतांचा टक्का सर्वाधिक आहे। शिवसेना मनसे पाठोपाठ भाजपनेही मोठ्या प्रमाणावर मराठी उमेदवार उभे केलेले आहेत, त्यामुळे मराठी मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन होणं अटळ आहे। त्याचबरोबर गुजराती, मुस्लिम आणि इतर मतदारांनाही आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष करत आहेत। कॉस्मोपॉलिटन मुंबई आहे, सर्व भाषिक लोक राहत आहेत, पण कुठल्याही भाषिक मतं की कुठल्याही एका पक्षाची मक्तेदारी होत नाही, हे प्रत्येक पक्षामध्ये परिस्थिती असते। कित्येक वर्षांनी सेना आणि BJP मध्ये लढत होते, हे दोघे युतीमध्ये लढत असल्यामुळे यांचे पॉकेट फिक्स झाले होते, पण त्यामुळे ह्या विभागामध्ये प्रत्येक पक्ष आता आपापला जोर वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आहे। महत्त्वाचे पॉकेट त्यांचा कुठच्या विभागामध्ये किती प्रमाणात किती टक्के कुठची मतं आहेत, त्यांना आपल्याकडे कसं वळवायचं, याच्यासाठी प्रत्येक पक्षामध्ये आता व्यूहरचना सुरू झालेली आहे।